राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त निगमनाची स्थापना केल्यानंतर अनेक राज्यांमध्ये राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या धर्तीवर राज्य सफाई कर्मचारी आयोग स्थापन करण्यास संघटनेनं भाग पाडलं. परंतु या आयोगावर सत्ताधारी पक्ष आपल्याच लोकांची नेमणूक करत असल्याचा आरोप बहुजन रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांनी केला आहे. जे आम्हाला समर्थन करणार नाही त्यांना आम्ही मतदान करणार नाही या पद्धतीच्या भूमिकेमधून आम्ही आमची भूमिका आम्ही पुढे घेऊन जात आहोत. आणि बहुजन रिपब्लिकन पार्टी ही निव्वल बाबासाहेबांच्या विचाराच्या आधारावर जी आहे उभी राहणारी ही नवीन एक पार्टी आहे. याच्यात सर्व बहुजनांच्या हिताचा विचार आम्ही करीत आहोत आणि त्या लोकांच्या अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्यामध्ये मूलभूत जे प्रश्न आहेत ज्याला फंडामेंटल राईट्स आपण म्हणतो आहे त्याचीसुद्धा तरतूद कुठल्याही राजकीय पक्षाने बारीकीने बघितली नाही. आपण बघितलं की अनेक लोक आघाड्या करतात युती करतात परंतु ते त्यांच्या प्रोग्राम त्यांच्या समविचारी पद्धतीने करतात. बहुजनांचा विचार करण्याच्यासाठी व जो अगदी तळागाळातला जो मतदार आहे त्या लोकांच्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. त्यांना असं वाटतो का हा मत आपल्याला नेहमी मिळत राहिलेला आणि यापुढेही मिळेल. परंतु या बहुजन रिपब्लिकन पार्टीच्या स्थापनेच्या नंतर आम्ही ठामपणे राज्यामध्ये व देशामध्ये या वर्गाची सर्व मतं आम्ही आमच्या पद्धतीने संग्रहित करणार आहोत. जो आमच्याबरोबर वैचारिकपूर्ण पुढे येऊन चर्चा करेल त्या लोकांचे विचार जर आम्हाला पटला तरच, नाहीतर आम्ही कोणालाही मतदान करणार नाही. ही आमची भूमिका आहे.